नमस्कार। काल आपण पाहिलं की करोनाचा इम्पॅक्ट जगभरात आणि त्यातल्या त्यात भारतावर हा कसा होणार आहे याचा थोडासा आपण आढावा घेतला। मला वाटतं की आपले प्रश्न हे प्रगत देशांच्या तुलनेत खूप जास्त आहेत आणि बिकट आहेत। याचं कारण गेले 2-3 वर्ष मंदीचं वातावरण आहे हे आपण आधी मान्य करत नव्हतो, आता जेव्हा आपण मान्य करायला लागलोय तेव्हा हे करोना येऊन बसलाय। आपल्याकडचे महत्त्वाचे प्रॉब्लेम म्हणजे वित्तीय संस्था आणि बँका यांचं सुदृढीकरण जे करणं आवश्यक आहे, त्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं सरकारने आत्ता पॉलिसी टाकायला सुरुवात केली होती की बँकांमध्ये त्यांनी थोडंफार कॅपिटल इन्फ्यूज केलं होतं। तसंच अनेक सरकारी बँकांचं विलीनीकरण करून 4-5 मोठ्या सरकारी बँका आणि 4-5 मोठ्या सशक्त अशा खाजगी बँका आणि थोड्या वित्तीय संस्था याच्या बळावर काहीतरी चांगलं होईल अशी एक आपली अपेक्षा होती किंवा अपेक्षा आहे। आत्ताच 31 मार्चला आता अलाहाबाद बँक आणि इंडियन बँक यांचं विलीनीकरण किंवा पंजाब नॅशनल बँकेबद्दल काही बरोबर बँका आणि युनियन बँक आणि कॉर्पोरेशन बँक वगैरेचं विलीनीकरण हे सगळं चालू आहे आणि मला असं वाटतं की याचा नक्की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल। पण खरा प्रश्न म्हणजे आता कोरोनामुळे जे ठप्प झालेलं आहे त्याला पुन्हा गती आणणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। काल आपण जे म्हटलं की GDP ग्रोथ जी आपली आता साधारण 2% येईल आणि मुख्य म्हणजे फिस्कल डेफिसिट, एकीकडे लक्षात घ्यायला पाहिजे की MSME म्हणजे हे मध्यम आणि लघु उद्योग जर आहेत त्याच्यात जवळपास 12-15 कोटी लोक रोजगारावर आहेत किंवा त्याच्यात नोकऱ्या करतात, त्याच्यात काम करतात की मुना कदाचित जास्तही असतील, कारण मी फक्त MSME म्हणतो, स्मॉल आणि मायक्रो तर मला माहीत नाही। ह्या सगळ्यांचा जो ह्या सगळ्यांना आत्ता ज्या कंपन्या बंद करायला लागल्या, उत्पादन बंद करायला लागल्या आणि एवढंच नाही तर तरी त्यांना त्यांच्या कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना पगार द्यायचे, ह्याचा मोठा ताण हा नक्की उद्योग क्षेत्रावर येणार। मोठ्या कंपन्यांचं प्रोडक्शन तर बऱ्याच मोठ्या कंपन्यांनी प्रोडक्शन ऑलरेडी थांबवलं आहे पण त्या सक्षम आहेत, त्यातल्या बऱ्याचशा बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या सांभाळू शकतात, पण ज्या भारतीय आणि ज्या MSME आहेत त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो। अर्थात सरकारने पॅकेजेस जाहीर केलेले आहेत आणि सरकार पुन्हा एकदा नक्कीच पॅकेज जाहीर करेल मला खात्री आहे आणि त्यानंतर त्यांना फंडिंग केलं जाईल। पण तरीसुद्धा हे इतकं सोपं नाही आहे, म्हणजे फंडिंग करू आपण हळूहळू पुन्हा उत्पादन चालू करू, पण ही जी गॅप आहे मधल्या 3 महिन्याची ही भरून यायला किमान 2 वर्ष जातील असा माझा अंदाज आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेला हे तितकंसं परवडणार नाही आहे। त्यामुळे मला आता वाटतं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस, हे आपण जो गोंडस नावाखाली जे काही चाललेलं आहे जे म्हणजे आहे चांगलं आहे, पण आता फॉल्ट शोधण्यापेक्षा मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र होऊन आपण पुढे कसं जायचं ते बघायला पाहिजे। म्हणजे आपण जपानी लोकांसारखं वागलं पाहिजे, दुसऱ्या महायुद्धानंतर जसं जपाननी केलं होतं आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला उभारी आणली, किंवा रशियाचे सत्ता पालट झाल्यानंतर रशियाने जशी त्यांच्या कडे इकॉनॉमीला भरारी आणली, चीननीही तेच केलं, तर मला असं वाटतं आता ही वेळ आपल्याकडे आलेली आहे सगळ्यांना एकत्र येऊन काम करू, आपल्याला इकॉनॉमी पुढे नेण्याकरता एकत्रित काम करण्याची मोठी गरज आहे आणि त्याकरता सरकारच्या प्रोत्साहनाची प्रचंड गरज आहे। आत्ता कंप्लायन्स या नावाखाली जो सामान्य छोटे उद्योजक किंवा छोट्या कंपन्या भरडल्या जातात, मला वाटतं सरकारने ते गांभीर्याने घ्यायची गरज आहे आणि हे सारखं ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि कंप्लायन्स याचा उदोउदो न करता स्वतः सवलती देऊन पहिल्यांदा प्रोडक्शन करा, पहिल्यांदा उत्पादन वाढवा याच्यावर भर द्यायला पाहिजे। आपण जर पाहिलं तर याचा इम्पॅक्ट कुठल्या कुठल्या क्षेत्रावर झालाय, तुम्हाला माहिती असेल गेले 2 वर्ष आपण आता काय केलं, ऑटोमोबाईल आणि ऑटो अँसिलरी म्हणजे वाहन उद्योग
हा सध्या मंदीच्या गर्दीत आहे. आपण त्यांना भारत 4 वरून अचानक भारत 6 वर जायला सांगितलं म्हणजे एक गॅप जंप करून इलेक्ट्रिक व्हेकलला प्राधान्य दिलं, त्यांना जास्त सवलती दिल्या, कर सवलती दिल्या, एक्झिस्टिंग ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नाही असं मी खेदानी म्हणतो. आणि त्याचा परिणाम आज संपूर्ण वाहन क्षेत्रात झालेला आहे, वाहन उद्योगाला झालेला आहे, जो आधीच गर्दीत आहे मंदीच्या. दुसरा महत्वाचा क्षेत्र म्हणजे रिअल इस्टेट. याचं तर पेकाटच मोडलं आहे, यांना कोणीच उभं करत नाही. कारण असं आहे की पूर्वी बँका काहीतरी मदत करत होत्या, जेव्हा रिअल इस्टेटला बँकांनी मदत करायचं नाकारलं, जेव्हा ते NPA अकाउंट व्हायला लागले, मग त्यांना NBFC आहे का धरतो, नंतर NBFCने सुद्धा त्यांचं फायनान्सिंग बंद केलं IL/FSPS म्हणून. आता त्यांना पैसेच मिळत. मला तर वाटतं येत्या काही आगामी काळात फक्त काही मोठ्या कंपन्या म्हणजे हाताच्या बोटावर बोलल्या आहेत का कंपन्या, ह्याच कंपन्या रिअल इस्टेट क्षेत्रात जातील, बाकीच्या सगळ्या संपून जातील. आणि हे मी एकटा नाही म्हणत आहे, असे बरेच अर्थतज्ञ म्हणत आहेत. तिसरा महत्वाचा उद्योग जो आता सफर होण्याची शक्यता आहे तो म्हणजे IT. आता IT कंपनी आपण सेफ म्हटला जातो कारण ते सर्व्हिस सेक्टर आहे, पण एक लक्षात घ्या हा कोरोनाचा इम्पॅक्ट हा संपूर्ण जगावर झाला आहे, त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या क्षेत्राला सुद्धा जी झळ बसल्याशिवाय राहणार. घसरता रुपया हा IT क्षेत्राला पॉझिटिव्ह असला तरी सुद्धा आगामी काळात इथे 1-2 वर्ष IT क्षेत्रासाठी ही कठीणच जाणार आहेत. बाकीच्या क्षेत्रांना तर डेफिनेटली मी काय चांगलं आहे असं म्हणणार नाही आणि फटका बसला असंही म्हणणार नाही. तर ओव्हरऑल जेव्हा आपण मंदी म्हणतो तेव्हा सगळी क्षेत्र मंदीच्या गर्दीत आहेत आणि त्यांची काही ना काही कारण आहेत. एक साधं लक्षात आपण जर घेतलं की आज एकंदरीत जगाचा GDP आहे त्याच्या 19% GDP हा केवळ चायनाचा होता किंवा चायनाचा आहे, आणि 3 महिन्याच्या ह्या इम्पॅक्टमुळे जेव्हा चायना उत्पादन थांबवतं त्याचा निश्चित विपरीत परिणाम संपूर्ण जगावर होतो, कारण आज संपूर्ण जग चायनाच्या उत्पादनांवर अवलंबून आहे. चायना इज द लार्जेस्ट एक्सपोर्टर हे लक्षात घ्या, आणि बहुतांशी देश हे आपण चीप कमॉडिटीसाठी किंवा स्वस्ताईसाठी आपण चायनाकडनं इम्पोर्ट करतो. मी मध्ये एक प्रवास करत असताना असंच मला एक उद्योजक भेटला, छोटासाच उद्योजक होता तो, रेडीमेड गार्मेंट्स बनवत होता. तर मी त्याला विचारलं की काय आता सध्या या कोरोनाचा तुमच्यावर काय इम्पॅक्ट झाला आहे, चायनामुळे काय झालं? तर बोललं सर खूप मोठा इम्पॅक्ट झाला आहे. मग काय इम्पॅक्ट झाला? तसं म्हटलं तर सगळं आपल्याकडे बनतं, म्हणून बटणं त्यांच्याकडनं येतात, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी. आता बटणं हा आपण संपूर्ण चायनाकडनं इम्पोर्ट करतो हे मला त्या दिवशी कळलं. शू लेसेस, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हुक्स आहेत, आणि ह्याचा इम्पॅक्ट हा टेक्सटाईलवर पण झाला आहे. म्हणजे आपल्याला कल्पना करता येणार नाही इतक्या क्षेत्रावर. आणि जे छोटे छोटे पार्ट्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अँटीबायोटिक्स तुम्हाला माहिती आहे का, जे कॅप्सूल बनते ना, ते कॅप्सूल बनण्याकरता जे काही मटेरियल लागतं ते चायनाहून इम्पोर्ट होतं. म्हणजे मोठं केमिकल आपल्याकडे बनत असेल पण ती कॅप्सूल बनवण्यासाठी चायनाची गरज, त्यामुळे याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट हा खूप निगेटिव्ह राहणार आहे. औषध क्षेत्र असो, IT क्षेत्र असो, जे आत्तापर्यंत आपण एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणत होतो त्या दोन्ही इन्व्हेस्टमेंटना प्रॉब्लेम येणार आहे दिसतोय आपल्याला. एवढंच नव्हे तर सगळे उद्योगधंदे या सगळ्यांना पुन्हा आता आपल्याला संजीवनी देण्याची गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकजुटीने, आणि इतकं सोपं नाही आहे ते, ह्याच्यात आपल्याला जपानसारखेच धडे गिरवावं लागणार आणि सरकारच्या मदतीची खूप अपेक्षा आहे. आणि केवळ सरकार नव्हे तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित काम करण्याची गरज आहे, तरच भारतीय अर्थव्यवस्थेला येत्या 2 वर्षात, आत्ता नाहीच, 2 वर्षात काहीतरी उभारीची अपेक्षा आहे. आपण जेव्हा 5 ट्रिलियनचं स्वप्न बघतो ते स्वप्न साध्य करण्याकरता तुम्हाला कमीत कमी 8-9% GDP रोजची आवश्यकता आहे. एक लक्षात घ्या, ची सत्य आपण 2% आहे, म्हणजे आपल्याला किती प्रगती करायची. आज एवढंच, उद्या पुन्हा भेटू.